टोक्यो के वर्षावास की समाप्ति का शुक्रवार दिनांक 30 अक्टूबर को आखिरी दिन था। इस वक्त वाड़ी के भिंकुओं ने वर्षावास का समापन किया। कोजागिरी पूर्णिमा के उपलक्ष्य पर वाड़ी स्थित टेकड़ी वाड़ी त्रिकोणी मैदान पर तथागत गौतम बुद्ध की मूर्ति का अनावरण किया गया। विश्व प्रसिद्ध शांति का प्रतीक तथागत गौतम बुद्ध की 3 फीट की अष्टधातु की मूर्ति का अनावरण कर बुद्ध को वंदन कर समाज के अधिक प्रमाण में उपासक उपासिकाओं को जोड़ने के कार्य पर प्रकाश डाला गया। यह कार्यक्रम बहुजन समाज पार्टी हिंगना विधानसभा अध्यक्ष शशिकांत मेश्राम द्वारा आयोजित किया गया। कार्यक्रम सफल करने के लिए भीम शक्ति समता महिला मंडल ने अहम भूमिका निभाई। इस दौरान बसपा जिला अध्यक्ष संदीप मेश्राम, पूर्व नगर सेवक नरेंद्र मेंडे, स्थानिक निवासी व पूर्व नगर सेवक श्याम मंडपे, सुरेश मानवटकर, राजकुमार बोरकर, विजय इंगे, रोशन शेंडे और आदि अन्य प्रमुखता से उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन हिंगना विधानसभा अध्यक्ष शशिकांत मेश्राम ने किया तो आभार सुधाकर सोनपिपड़े इन्होंने किया है। आज वाड़ी परिसरा मध्ये टेकड़ीवाड़ी एरिया मध्ये भीम शक्ति समता महिला मंडळाने बुद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि या बुद्ध मूर्तीच्या स्थापनेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इच्छा टेकडीवाडीच्या बुद्ध उपासक उपासिकांनी इथं सहभाग घेतला। या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी मी आलो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनमानस होते आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना झाली या ठिकाणी एक मोठा चांगला परिवार आहे। या ठिकाणाहून बुद्ध धर्माचा जो धम्म आहे आणि संघ एक संघ होऊन सण्यानी या ठिकाणून धम्माला गतिमान करण्याचं काम व्हावं या ठिकाणी एवढंच बोलतो। जय भीम। मी शशिकांत मेश्राम, बहुजन समाज पार्टी हिंगना विधानसभेचे अध्यक्ष। आज टेकडीवाड़ी या परिसरामध्ये त्रिकोणी गार्डन इथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माझ्याकडे इथला महिला मंडळ आलेला होता आणि या महिला मंडळाने मला एक रिक्वेस्ट केलेली होती की शशिकांत भाऊ तुमच्याकडून एक मला मूर्ती पाहिजेत, आम्हाला मूर्ती पाहिजेत। मी त्यांना आश्वासन दिलं नाही, मी त्यांना लगेच म्हटलं की बा माझ्याकडून तुम्हाला मूर्ती दान करण्याची माझी तयारी आहे आणि मी लगेच जाऊन आम्ही आमच्या सहकारी मित्र सुमितजी कापसे, अमितजी कुंदनजी कापसे आणि वीरेंद्र कापसे आम्ही जाऊन तिथे मूर्ती बुक केली आणि आम्ही आज हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिनानिमित्त इथे मूर्ती दान केलेली आहे। तसेच इथचा महिला मंडळ आमच्या सोबत आहे आणि मी सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। बुद्ध चरणी वंदन करून सर्वांना मी जय भीम करतो। आज भीमशक्ती समता महिला मंडळच्या वतीने टेकडीवाडी इथे जो मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम करण्यात आला त्या निमित्ताने मी सर्व बुद्ध उपासक उपासिकांना शुभेच्छा देतो आणि या शुभ मुहूर्तावरती अश्विन पौर्णिमेच्या दिवशी आज ही स्थापना झाली त्याबद्दल मी भीमशक्ती समता महिला मंडळचा खूप खूप आभार मानतो। जय भीम। आज कोजागिरी पौर्णिमा निमित्त भीमशक्ती समता महिला मंडळ त्याचप्रमाणे हिंगना विधानसभेचे बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी मेश्राम साहेब आज या ठिकाणी मेश्राम साहेबांनी या ठिकाणी महाकरुण तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ची स्थापना आयुष्यमती कापसे आणि आयुष्यमान कापसे साहेब या परिवाराने या ठिकाणी महाकरुण तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ची स्थापना या ठिकाणी केली। मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भिक्षु संघ उपस्थित होता आणि त्यांच्या हस्ते मूर्तीचं अनावरण झालं। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी या महिला मंडळाच्या माध्यमातून आणि हिंगना विधानसभेचे बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी मेश्राम साहेब यांनी या परिसराला एक नवीन सामाजिक दृष्टिकोनातून एक नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं आणि या माध्यमातून या ठिकाणी एक सामाजिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये चालणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित महिला मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होती। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा चांगला